आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। सुरुवातीला बातमी आहे जन आशीर्वाद यात्रेची। केंद्रीय मंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्या जन आशीर्वाद यात्रेच्या दरम्यान काहीसा गोंधळ झाला। खरं तर महाराष्ट्रामध्ये 4 मंत्र्यांनी जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात केली आहे। मराठवाड्यातली जन आशीर्वाद यात्रा डॉक्टर भागवत कराड यांच्या नेतृत्वाखालती सुरू आहे, ज्यामध्ये स्वतः पंकजाताई मुंडे यासुद्धा सहभागी आहेत। कपिल पाटील, नारायण राणे हे सुद्धा जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत। राज्याच्या वेगवेगळ्या भागातून या जन आशीर्वाद यात्रा निघालेल्या आहेत। कराड यांच्या या यात्रेला परळी इथून सुरुवात झाली, गोपीनाथगडावरून ही यात्रा सुरू झाली, तर ठाण्यातून केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची यात्रा सुरू झाली। केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांची यात्रा पालघरमधून आज सुरू झाली आहे। भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांची जन आशीर्वाद यात्रा सुरू झाली, मात्र ही यात्रा सुरू होण्याआधीच परळीमध्ये मुंडे समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली। मात्र काही आक्षेपार्ह घोषणाबाजीवरून पंकजा मुंडे या चांगल्याच संतापल्या। मुंडे समर्थकांनी पंकजा आणि प्रीतम मुंडे यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणा दिल्या। या सगळ्या प्रकारावर पंकजा मुंडे भडकल्या आणि त्यांनी कार्यकर्त्यांचा पाणउतारा केला। अंगारभंगारच्या घोषणा का देता, हे वागणं सोपं का असं मला चालणार नाही, अशा शब्दात पंकजाताईंनी कार्यकर्त्यांना छापलं। सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। सिद्धार्थ, अंगार आणि भंगारच्या घोषणांमुळे पंकजाताई चांगल्याच संतापल्या। सचिन मिलिंद, आपण बघू शकतो त्यांना माहीत होतं, सर्व कॅमेरा आहे त्या ठिकाणी, मीडिया आहे, तरी त्यांना राग अनावर झाला नाही आणि त्यांनी येऊन आपल्या कार्यकर्त्यांना झापलं। आपण सगळं ऐकू शकतो की त्या किती संतापल्या होत्या, कारण सकाळी ज्यावेळेस भागवत कराड पंकजा मुंडे यांच्या बंगल्यावर आले तेव्हापासूनच्या या घोषणा ज्या सुरू झाल्या ते भगवान गोपीनाथ गडापर्यंत या घोषणा सुरू होत्या। कारण पंकजा मुंडे आणि भागवत कराड हे नाश्ता करून घराच्या बाहेर निघाले, त्यावेळेसही खूप मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी त्या ठिकाणी झाली। त्यानंतर पोलिसांनी कसं बसं भागवत कराड आणि पंकजा मुंडे यांना रस्ता काढून दिला आणि ते गाडीत बसले, आणि गाडीत बसल्यानंतर गोपीनाथ गडावर गेल्या एंट्री मारत असताना, प्रवेश करत असतानाच पुन्हा याच घोषणेंनी स्वागत त्या ठिकाणी झालं। कारण गोपीनाथ मुंडे अमर राहायची घोषणा मी थांबू शकत नाही अशा पद्धतीची भावना पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली। मात्र कोण अंगार आहे कोण भंगार आहे ही घोषणा मी खपून घेणार नाही, कारण या ठिकाणी आपण एक चांगली शिकवण घेऊन समोर आलेले कार्यकर्ते आहोत। गोपीनाथ मुंडे यांचे संस्कार आपल्यावर आहेत, त्यामुळे या घोषणा देऊ नये अशा पद्धतीची विनंती नाही, तर त्यांनी अगदी ओरडून त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला। मात्र एक महत्वाची गोष्ट त्या ठिकाणी होती की पंकजा मुंडे ज्यावेळेस भडकल्या त्यावेळेस कार्यकर्ते शांत बसले, मात्र लगेच भागवत कराड बाहेर आले गडाच्या बाहेर की लगेच पुन्हा त्याच कार्यकर्त्यांनी त्याच घोषणा द्यायला सुरुवात केली। एकंदरीतच पूर्ण गदारोळ त्या ठिकाणी झाला। त्या गदारोळामध्ये पंकजा मुंडे यांनी स्वतः यात्रेला सुरुवात करून दिली आणि त्यांनी स्वतः झेंडा दाखवला आणि सगळं अगदी घोषणाबाजी गदारोळ गडबडीमध्ये ही यात्रा त्या ठिकाणी निघालेली आहे।
या सगळ्या यात्रेमध्ये एक महत्वाची गोष्ट आहे की अत्यंत शांत स्वभावाचे असलेले भागवत कराड हे अत्यंत शांतपणे त्या ठिकाणाहून बाहेर पडले, ते गाडीत बसले. आता मी त्यांच्या सोबत यात्रेमध्ये आहे, आताही ते शांतपणेच रिएक्शन देत आहेत. कार्यकर्त्यांचा जल्लोष, कार्यकर्त्यांचा उत्साह हा बघण्यासारखा. कारण असा प्रकार होणं काहीसं अपेक्षित होतं का? कारण असं कार्यकर्त्यांची नाराजी काय होती हे आपण पाहिलं जेव्हा केंद्रीय मंत्रिमंडळातली नावं उघड झाली, शपथविधी झाला, त्यानंतर आपण मुंबईतही पाहिलं आणि परळीमध्येही पाहिलं की मुंडे समर्थक कार्यकर्त्यांची स्थिती काय होती, त्यांनी काय प्रकारच्या घोषणा दिल्या, त्यामुळे हे काही प्रमाणात अपेक्षित होतं. मिलिंद, बीडचं राजकारण म्हटलं तर अनेकांना अंदाज येत नाही, मात्र या ठिकाणी आपल्या नेत्यासाठी हे जे कार्यकर्ते असतात ते अगदी खुनशी पद्धतीनं वागत असतात. नेत्यांनी संयमी भूमिका जरी घेतली. थोडस थांबवतो, भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार आपल्यासोबत जोडले गेलेत. सुधीर भाऊ, केंद्रीय मंत्र्यांच्या स्वागतात पंकजाताईंच्या कार्यकर्त्यांनी अंगार भंगार अशा घोषणा दिल्या. असं आहे की कार्यकर्ता कधी कधी अशा पद्धतीच्या घोषणा आपल्या नेत्याच्या समर्थनार्थ देण्याचा प्रयत्न करतो ज्या चूक आहेत. नेत्यावर प्रेम अवश्य असावं, पण नेत्यावर प्रेम असताना इतर कोणत्याही नेत्याचा उपमर्द होणार नाही, आपल्या शब्दातून कोणी दुखावले जाणार नाही याची काळजी घ्यावी लागते. आणि ती काळजी घेत पंकजाताईंनी त्या कार्यकर्त्यांना निश्चितपणे या पद्धतीच्या घोषणांच्या संदर्भात आपली नाराजी व्यक्त करत कार्यकर्त्यांनी अशा घोषणा देऊ नये असं माननीय पंकजाताईंनी अपील केलं. पण एका नेत्याचा आदर करताना किंवा त्याच्यावर प्रेम व्यक्त करताना भाजपच्याच दुसऱ्या नेत्याचा आणि केंद्रीय मंत्र्याचा अपमानही झाला प्रत्यक्षपणे. म्हणूनच पंकजाताईंनी त्यांना दटावलं, नाराजी व्यक्त केली की माझा मोठेपणा किंवा माझ्यावर तुम्ही असणार कार्यकर्ता म्हणून स्नेह व्यक्त करताना आपल्याला इतरांच्या संदर्भामध्ये त्यांचं मन दुखावलं जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. पण मग सुधीर भाऊ, मराठवाड्यात दोन गट आहेत, मुंडे गट आणि भाजपतले अन्य नेत्यांचा गट किंवा भागवत कराडांचा गट. मुंडे गट आणि भागवत कराड गट असे गट अस्तित्वातच असू शकत नाही. भारतीय जनता पार्टीमध्ये कोणीही नेता छोटा नाही, कोणीही नेता मोठा नाही. कार्यकर्ता या पक्षाचा आत्मा आहे. जोपर्यंत दहीहंडीमध्ये कार्यकर्ते मजबूत खांद्यावर नेत्याला बसवतात तोपर्यंत आपण या दहीहंडीसारख्या उंचावर दिसतो. पण खालचा जो कार्यकर्ता आहे, खालचा जो स्वयंसेवक आहे, जो भारतीय जनता पार्टीचा आत्मा आहे, त्याने आपला खांदा बाजूला केला तर मोठ्यातला मोठा नेता खालती पडून फ्रॅक्चर लागेशिवाय राहत नाही. आणि म्हणून आपल्या पक्षामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये दोन गट नाही. हा विचारावर प्रेम करणारा पक्ष आहे आणि या पक्षाला पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या विचारावर चालायचं आहे. अटल बिहारी वाजपेयी यांनी आपल्या आयुष्यामध्ये जी शिकवणूक आम्हाला दिली, देश एक मंदिर है, हम पुजारी है, राष्ट्रदेव की पूजा में हमें खुद को समर्पित कर देना चाहिए, यावर आपल्याला पुढे जायचं आहे. छोटे मन से कोई बड़ा नहीं होता, टूटे मन से कोई खड़ा नहीं होता. हे अटल बिहारी वाजपेयींचे शब्द म्हणजे आमच्यासाठी हजारो पानाच्या पुस्तकात जे मार्गदर्शन नसेल ते या तीन वाहिनीमध्ये आहे. सुधीर भाऊ, आपण अपेक्षा करूयात की तुमचे हे शब्द भाजपचे बीड मधले ते सगळे कार्यकर्ते ऐकत असतील आणि ते लक्षातही ठेवतील. बहुत धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल. सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आपल्याला माहिती देत होते. भूम ही आयुष्यात भेटणार नाही. चार बालिश झाल्यामुळे त्रास होतो. ही पद्धत आहे का वागायची? ही पद्धत आहे का वागायची? घरंदाज माणसं आहेत आपण. मी शिकवलं तुम्हाला असं वागायला? मूर्खा कुठले? मला बघायला मी कोणीतरी बाहेर घोषणा केला त्यांनी माझ्या घराचा दारात दिसला. ठीक आहे मुंडे साहेब, अमर या घोषणा तुमच्या मी रोखू शकत नाही. त्यांच्यावर प्रेम आहे काय? अंगार भंगार घोषणा लावली आहे. हां,
तिकडे भाजपची जन आशीर्वाद यात्रा सुरू असताना मनोर इथे आदिवासींनी केंद्रीय मंत्र्यांच्या स्वागतासाठी लोकनृत्य केलं. यावेळेला केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारतीदेव पवार, विरोधी पक्षनेते प्रवीण तरेकर यांनी लोकनृत्यावर ठेका धरला. तिकडे ठाण्यामध्ये केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची सुद्धा जनआशीर्वाद यात्रा सुरू झाली. कपिल पाटील यांची यात्रा ठाणे आणि रायगड जिल्ह्यातून प्रवास करणार आहे. त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधीने. केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी आपल्या जनआशीर्वाद यात्रेला सुरुवात केलेली आहे. ठाण्यातून ही सुरुवात झाली आहे, त्यांच्याकडून जाणून घेऊया या जनआशीर्वाद यात्रेचा उद्देश काय आहे. देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या आशीर्वादाने केंद्रामध्ये पंचायत राज राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डाजी आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी अशी संकल्पना आणली की जे नवीन मंत्री झालेत ह्या मंत्र्यांनी जनतेचा आशीर्वाद घेऊन खऱ्या अर्थाने कामाला लागावं आणि म्हणून या जनआशीर्वाद यात्रेचं आयोजन केलेलं आहे. निश्चितपणाने जनतेचा आशीर्वाद जेव्हा आपल्याला भक्कमपणाने मिळेल तेव्हा देशाच्या विकासामध्ये योगदान देण्यासाठी निश्चितपणाने या आशीर्वादाने प्रेरणा मिळेल. जी जबाबदारी तुमच्यावर देण्यात आलेली आहे त्याचा तुमच्या भागाला काय फायदा होणार आहे? लोकांमध्ये उत्साह आहे, तुम्ही ओबीसी आहात, त्यांच्यामधनं या भागाला पहिल्यांदा बऱ्याच कालावधीनंतर प्रतिनिधित्व मिळालं आहे. लोक आनंदी आहेत, पण लोकांपर्यंत तुमचं काम कसं पोहोचवणार आहात? पंचायत राज मंत्रालयाच्या माध्यमातून देशामध्ये 6 लाख गावं, 2,69,000 ग्रामपंचायती, 7,700 तालुके आणि 669 जिल्हे या जिल्ह्यांमध्ये आता पंचायत राज मंत्रालयाच्या माध्यमातून विकासाचं काम आपण करू शकतो. असं आहे, प्रत्येक माणसाला पक्षाचं एक सिंबॉल असते. ही भारतीय जनता पार्टीने जरी आयोजित केली असली तरी जन आशीर्वाद यात्रा आहे. इथं काय फक्त भारतीय जनता पक्षाचाच कार्यकर्ते होऊन आशीर्वाद देऊ शकत नाही. अखंड भारताचा सर्वसामान्य माणूस जो जिथून जनयात्रा जाईल त्या यात्रेमध्ये सहभागी होऊन तो माणूस आशीर्वाद देऊ शकतो. अशा प्रकारे कुठल्या शासकीय अधिकाऱ्याची जर भावना असेल तर ती भावना चुकीची आहे. एखाद्या ठिकाणी राज्यमंत्री जात असतील तर त्यांचा जो प्रोटोकॉल आहे त्या प्रोटोकॉलप्रमाणे त्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी उपस्थित राहणं हे आवश्यक आहे. मला निश्चितपणाने माहीत नाही नेमकं काय तिथं घडलंय. असं जर झालं असेल तर ह्या बाबतीत निश्चित महाराष्ट्र सरकारने विचार केला पाहिजे. कारण शेवटी केंद्राचा राज्यमंत्री जरी असला तर त्याचा प्रोटोकॉल राज्यात असतो, जेव्हा राज्याचा मंत्री केंद्रात जातो केंद्रात त्यांचा प्रोटोकॉल असतो. मग केंद्र सरकारने जेव्हा दिल्लीत आल्यावर राज्यमंत्र्यांच्या बाबतीत राज्याच्या मंत्र्यांच्या बाबतीत अशा प्रकारची भूमिका घेतली तर चालणार नाही. जो जो ज्याचा प्रोटोकॉल आहे तो त्यांनी पाळला पाहिजे. भारतीय जनता पक्षाचा मी सामान्य कार्यकर्ता, प्रवाह वाढवणं हे कार्यकर्त्यांच्या हातात. मी काय काम करणार त्याच्यावरून माझा प्रभाव काय आहे ते सिद्ध होतो. भारतीय जनता पक्षाला अशा पद्धतीने एखाद्या व्यक्तीचा प्रभाव वाढवणं अशा प्रकारची भावना घ्यायची गरज नाही. पहिल्यांदा 27 ओबीसी मंत्री केलेले आहेत, 12 SC आणि 8 ST मंत्री केलेले आहेत, 11 महिलांना मंत्री केलेलं आहे. अशा प्रकारचं मंत्रिमंडळ देशात यापूर्वी कधीच झालं नाही. जे समाज दुर्लक्षित होते त्यांना संधी मिळालेली आहे, परंतु ओबीसी म्हणून संधी दिली असं म्हणणं हे चुकीचं आहे. कपिल पाटील यांनी सांगितलं की मला जी संधी दिलेली आहे त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न मी करणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भट्ट, प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आपण पाहत आहे दुपारच्या बातम्या आणि आता बातमी एका अनोख्या फ्लॅश मॉबची. मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर खास गणेश वंदना साजरी करण्यात आली आणि एक फ्लॅश मॉबच्या माध्यमातून एक गाणंही सादर करण्यात आलं. पाहूयात या फ्लॅश मॉबची खास झलक.
तुम्ही